उरण तालुका जो आहे इथं प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच होता, पण अलिबाग असेल, माणगाव असेल, रोहा असेल, श्रीवर्धन असेल, महाड, पोलादपूर असेल, पेण असेल, इथं रुग्णांची संख्या, कर्जत, खालापूर हा भाग सुद्धा आहे, तर इथं रुग्णांची संख्या ही आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. आणि त्या अनुषंगाने आज सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत निर्णय असा झालेला आहे की हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी किंवा ती साखळी जी आहे ती मोडण्यासाठी आपण येत्या 15 जुलैपासून रात्री 12 वाजल्यापासून ते 24 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन हा करत आहोत. आणि हा लॉकडाऊन हा जसा आपला सुरुवातीचे जे पहिले 2 लॉकडाऊन होते त्याच पार्श्वभूमीवर हा लॉकडाऊन राहील. म्हणजे एसेन्शियल सर्व्हिसेस, अत्यावश्यक बाबी ज्या आहेत या वगळता, म्हणजे मेडिकल आणि हॉस्पिटल फॅसिलिटीज, मेडिकल सर्व्हिसेस म्हणजे मेडिकल स्टोअर्स आणि हॉस्पिटल्स, हे वगळता बाकी सर्व ज्या सेवा आहेत या बंद राहतील. आणि आपण होम डिलिव्हरीवर पण भर देणार आहोत, त्याच्यामुळे या काळामध्ये जे शहरी भाग असेल इथे आपण होम डिलिव्हरीसाठी भर देणार आहोत. पण जे कंटिन्युअस प्रोसेसमध्ये असणारे जे काही कंपनीज आहेत, म्हणजे सुरुवातीला पहिल्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा ज्यांना परवानगी होती त्यांना आपण यामधून सूट देत आहोत. पण त्याचबरोबर आम्ही अन्य ज्या कंपनीज आहेत यांना आमचं एक आव्हान राहील की त्यांनी त्यांचेसुद्धा जे काही कर्मचारी आहेत हे सुरुवातीला जसं 10% त्यांनी रुजू केलेले होते त्याचप्रमाणे त्यांनी ठेवावी, असं आव्हान आपण इतर जे काही कंपनीज आहेत यांना करत आहोत. 10 दिवसासाठी त्यांनी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देऊन स्ट्रिक्टली या लॉकडाऊनचं पालन करावं असं आपण आव्हान त्यांना करत आहोत. आणि या व्यतिरिक्त सुरुवातीला जसे केमिकल असतील किंवा फार्मा बेस्ड जे इंडस्ट्रीज आहेत यांना चालू ठेवण्याची ही मुभा ही सुरुवातीला जशी केंद्र शासनाकडून दिली गेलेली होती त्यानुसार ती सुरू राहील. या व्यतिरिक्त